मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आलो आहे माझ्या गावी कराडला, आणि मागे सनसेट होतो आहे. तुम्ही बघू शकता, आता वाजले संध्याकाळचे 5 आणि मी दुपारी आलो आहे 2 वाजता गावी. आणि गावचं वेदर एक नंबर आहे. थंडी, डिसेंबर चालू आहे तर थंडी आहे. इथे नॉर्मल टेम्परेचर रात्रीचं 19-18 असतं, आणि आत्ता दिवसा 20-21 असतं, त्याच्यावरती जात नाही. आणि ढग पण आले, ट्रायपॉड आणा लागेल घरातनं खालून, टाइम लॅप्स घ्यायला सनसेटचा. आणि मागे शेत आहे, हे माझं छोटंसं गाव आहे. आणि तिकडे मागे एअरपोर्ट आहे, आर्मीचा एअरपोर्ट आहे, इमर्जन्सी लँडिंग वगैरेसाठी. सो त्याची लाईटिंग येते रात्रीची, ती पण. इथे मागे डोंगर आहे, आकाशी डोंगर आहे. आणि तिकडे मागे आहे पुणे बँगलोर एक्सप्रेस वे, तो डायरेक्ट सरळ कनेक्ट होतो सांगली कोल्हापूर आणि नंतर पुढे बँगलोरला. आणि उद्या मी चाललो आहे महाबळेश्वरला. सो तो व्लॉग एक नंबर होणार आहे, हा त्यालाच कनेक्ट होणार आहे. स्टार्टिंग मी इथूनच करतो आहे, आणि सकाळी आम्ही लवकर जाणार आहे 7 जायच्या गडबडीत व्लॉग करायला भेटणार नाही. मी माझ्या डायरेक्ट भेटूया सकाळी 7 आणि आता सकाळचे 6 आणि आम्ही निघालो आहेत महाबळेश्वरला, जसं मी बोललेलो. तर आता निघूया, आणि आता खूप थंडी आहे, आता मी आतमध्ये येऊन शूट करतो आहे. बाहेर शूट केलं असतं तर वाट लागली असती, जॅकेट वगैरे घालूनच जावं लागणार. मी हुडी घालणार आहे वरती. सो आता निघूया, मम्मीचा आवाज येतोय मागून, सॉरी. आणि चला, तिथे आम्ही फायनली निघालो आहोत महाबळेश्वरला, आणि खूप थंडी आहे, आणि थोडं लेट निघालो, 7 चलो भेटू डायरेक्ट महाबळेश्वरला, नाही तर रस्त्यात मध्ये थांबलो तर. टाइम लॅप्स एन्जॉय करा पुढे, चला. फायनली आम्ही लोडवीक पॉईंटला आलेलो आहोत, आणि माझ्या गावापासून 1.5 तासाची ड्राईव्ह होती. आणि ते व्ह्यू बघू शकता मागे तुम्ही, एक नंबर व्ह्यू आहे. आवाज येतोय का ना काय माहिती, व्ह्यू दाखवतो कॅमेरा पलटून. हा व्ह्यू आहे एकदम भारीवाला. ते दुर्बीण आहे, दुर्बीणवरून काय दिसतं काय माहिती, विचारावं लागणार त्यांना. ती कमी आहे, मला वाटलं गर्दी जास्त असेल कारण आज संडे आहे तरी. सो बघू आता पुढे कुठे जायचं. मी मास्क सुनी नाही घातलंय, आणि ते असं वातावरण, ते मास्क घालायची काय गरजच नाही. मी माईक नाही आणलाय, तो आय होप आवाज येत असेल. आणि व्ह्यू एक नंबर आहे, व्ह्यू तुम्ही बघितलाच असाल. चला जाऊया तिकडे पुढे. तो आता आम्ही चाललो आहे खाली लोडबिक पॉईंटच्या तिथे, तर तिथून कसं दिसतं ते बघूया. व्ह्यू एक नंबरच असेल. आणि 1 किलोमीटरचा वॉक आहे इथून स्ट्रेट, तर आता चालत 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 पुढे जाऊया. पुढे अजून 500 मीटर चालायचं आहे. हालत खराब होणार आहे तरी नशीब आम्ही गावी गेलो, आणि गावावरून परत इथे आलो महाबळेश्वरला. तर मुंबईवरून आलो असतं तर खूप टफ झालं असतं, अजून थकलो असतो. मग इथे स्टे केला असता, पण घर जवळ असल्यामुळे काय एवढा वाटून नाही येणार. म्हणजे जसं आपण मुंबई टू लोणावळा जातो तसंच हे मागे रील बनवते माझे ब्लॉग करताना. रील्स पण इम्पॉर्टंट आहे. इंस्टाग्राम जर तुम्ही क्रिएटर आहात तर तुम्हाला सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह राहावं लागतं. ब्लॉगिंग, इंस्टाग्राम रील्स वगैरे, टिकटॉक वगैरे तर बंद झालं आहे, आणि ते मी करणार पण नाही आहे. अँड आता अजून चालायचं आहे 300-400 मीटर लांब, तिकडून जाऊन पॉईंट बघू पुढे जाऊन. लोकं आता अर्ध्यात रिटर्न गेले, मला फ्रंट कॅमने शूट करतो आहे, थोडा स्टेबल नसेल व्हिडिओ. बघू शकता
खाली उतरतो मी, जरा खाली जात जात जायचो खाली, दाखवतो तुम्हाला कॅमेरा टर्न करून असा व्ह्यू आहे. तिथे तिथे पवन चक्की आहे, तुम्ही बघू शकता आणि बघू शकता. हर व्हिडिओमध्ये बोलतो तसं बोललेलो आहे, बघू शकता ची सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे. आणि निकिता फोटो काढते माझे मागून, निकिता दीदी, नाही तर मम्मी बघितल्यावरती ओरडणार आहे काय निकिता निकिता करतो, बहिणीला दीदी बोलता येत नाही व्हिडिओमध्ये. चलो. आणि इंस्टाग्रामच्या पोस्टसाठी 2-3 पिक्स काढलेले आहेत. तर हे आहे लॉडविक पॉईंट आणि फायनली आम्ही 1 किलोमीटर चढून आलेलो आहोत आणि लोक इथे पण कमी आहेत. इन्फॉर्मेशन मला काहीच नाही माहिती याच्याबद्दल, पण व्ह्यू 1 नंबर दिसणार आहेत, फोटो 1 नंबर येणार आहेत आणि आमचे मामा आलेलेच आहेत तिथे आम्हाला क्रॉस करून पुढे पटकन आले. आणि व्ह्यू थांबा, तुम्हाला व्ह्यू दाखवतो तरी. आणि व्ह्यू आहे, छोट्या छोट्या दिसत आहेत खालून, इथून दिसतोय डोंगर, झाडांनी भरलाय. टाइम लॅप्स काय करणार, ढग एवढी नाही येत वरती, बघू तरी ट्राय करतो मी. मी लॉडविक पॉइंट वरून निघालोय पुढच्या पॉइंटला, कुठे चाललो तुम्हाला गाडीमध्ये बसल्यावर सांगतो. आणि मी आता मास्क वगैरे घातलंय कारण लोकांची गर्दी वाढलेली तिकडे, गर्दी नाही बोलत गर्दी वाढली. आणि चलो अभी सीधा नीचे जाके मिळते, बाय बाय. सो गाईज, आम्ही वैनालिकला आलो आणि इथे बोटिंग आहे. ऑफकोर्स बोटिंग करणार आलो आहे तर असं करणार नाही, असं होणारच नाही. सो आता आम्ही जातो, बोटिंगचं प्राईस किती काढतो, लाईन असेल तिकडे तिकीटसाठी तर टाईम जाणार आहे, तर पटकन ते करतो आणि डायरेक्ट बोटवर बोलतो. सो गाईज, आम्ही बोटिंगचं तिकीट काढलेलं आहे, पॅडलिंग बोट घेतली आहे. ते एक मोटरवाली पण असते, पॅडलिंग असते. मोटरचं 300 रुपये, पॅडलिंगचं 500 आहे. त्यामध्ये 6 लोक असतात. आता पुढे जाऊ, थोडं रिस्की जॉब आहे फोन घेऊन जाणं, देन बघू. सो आम्ही पॅडलिंगवाली बोट घेतलेली आहे आणि चाललो आहे आम्ही. आणि ते मास्क घातलं, मास्क काढलं तर 500 रुपीज फाईन आहे, तरी मी काढून बोलतो आहे. आणि एक्सरसाइज होते आणि बघू किती लांब. सो गाईज, आता आम्ही लेकच्या अर्ध्यापेक्षा जास्त पुढे आलेलो आहे पॅडलिंग करत बोट घेऊन. तिकडे मागे आहे आम्ही. आता घरी गेल्यावर आमचे पाय सुजणार आहेत. तिकडे कोणीतरी फॉर्च्युनर नेली आहे मागे, दिसतंय का नाही तुम्हाला काय माहिती. हे लाईफ जॅकेट घातले, खूप मोठं आहे, अंगापेक्षा जास्त मोठं आहे ते धबाडं, ते घालावं लागलं आहे. आणि मजा येते. आता आम्ही जाणार आहे याच्यानंतर मॅप्रो गार्डनला आणि हा व्हिडिओ कदाचित 2 पार्टमध्ये असू शकतो. ही जी ट्रिप आहे मम्मीसाठी स्पेशली प्लॅन केली, आज मम्मीचा बड्डे आहे, हॅपी बड्डे मम्मी. आणि ही ट्रिप आहे निकिताकडून स्पॉन्सर आहे. निकिताने माझे पॉकेटमध्ये ढापली आणि स्पॉन्सर करते, काय बोलणार आता. आणि चला कॅमेरा ठेवतो, टाईम लॅप्स काढायला काय झालं नाही. आम्हाला ॲक्च्युली तिकडे जायचं आहे आणि बोलता बोलता तिकडे चाललो, कारण हे जे हँडल आहे हे जे आणि डायरेक्शन कंट्रोल होतं, दाखव का असं. सो या ठेवतो कॅमेरा. आणि आम्ही तेवढं पॅडलिंग करत आलो आहे मंदिराकडे, दर्शन घेऊया आता. मारुतीचं मंदिर आहे. आणि सो गाईज आमची बोटिंग झालेली आहे आणि आम्ही आता चाललो मॅप्रो गार्डनला. तर चला मॅप्रो गार्डनला जाऊनच भेटू. फायनली आम्ही मॅप्रो गार्डनला आलो आहे आणि इथे सगळं सुपर मार्केट सारखं मार्केट आहे. तर
एवढा निकिता खाणारे का काय माहिती झाली.